यातील जो आरोपी आहे विशाल फटे आरोपी क्रमांक एक हा तपासाला सहकार्य करणारा इसम असल्यामुळं तो या न्यायालयापुढं किंवा या गुन्ह्यातील जे तपास अधिकारी आहेत यांच्यापुढं स्वतःहून हजर झाले आहे. त्याचं कोणतंही लोकांची फसवणूक करणं हा उद्देश नसल्यामुळंच त्यांना या तपासाकामी सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये ज्या फिर्यादी दाखल झालेल्या आहेत वेगवेगळ्या या फिर्यादीमध्ये स्पष्टपणे ही बाब नमूद होते की बाबा हा आरोपी फोन लागत नाही किंवा आरोपी मिळून येत नाही म्हणून या जे गुंतवणूकदार आहेत या गुंतवणूकदारांनी तक्रारी दिलेली आहेत. परंतु एकाही फिर्यादीची अशी कोणती फिर्याद नाही की बाबा यातील हा जो आरोपी क्रमांक एक आहे यानं आमची रक्कम मुदत घालून दिलेली होती आणि त्या मुदतीमध्ये परत दिलेली नाही अशी कोणत्याही स्वरूपाची फिर्याद नसल्यामुळं त्याचबरोबर ही जी रक्कम 18 कोटी 20 कोटी 5 कोटी जी दर्शवली जाते हा फक्त रकमेचा फुगवटा आहे. त्यामुळं या आरोपीला पोलीस कोठडीची गरज नाही. आरोपी हा कायदेप्रिय नागरिक आहे. तो पूर्णपणे पोलिसांना तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहे. त्यामुळं त्या आरोपीला पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी माननीय न्यायालयासमोर केलेली आहे.